नमस्कार, आज आपण सुरणाच्या फुलाची भाजी कशी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याआधी हे सुरणाचं फूल कसं असते ते पाहूया। तर हे बघा, हे सुरणाचं फूल आहे आणि हे वर्षातून एकदा येते आणि हे खूप औषधी असं सुरणाचं फूल असते। मग वर्षातून एकदा तरी खायला पाहिजे आणि भाजी खूप छान लागते। तर पहा, आपण आता इथे वालात ही भाजी करणार आहोत। इथे मी वाल आणि दोन बटाटे उभे चिरून घेतलेले आहेत आणि त्यासाठी मी इथे एक दालचिनीचा तुकडा घेतला, एक वेलची, काळं मिरी, लवंग घेतलेला आहे, लसूण, कांदा, टॅमेटो, कोथिंबीर आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे भाजलेला, साखर, चिंच, हळद, मसाला आणि चवीनुसार मीठ। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। तर आता हे फूल जे आहे ते मी कट करून घेणार आहे आणि हे फूल जे आहे त्याचा कुठलाही भाग वाया जाऊ द्यायचा नाही। हे सगळं फूल घ्यायचं असते, ह्याच्या वाया घालवण्यासारखं काहीही नसते। आणि पहा किती सुंदर रचना आहे निसर्गाने केलेली, किती मस्त एखाद्या मुकुटाप्रमाणे हे फुलाची रचना आहे। बघा, तुम्ही पाहू शकता। तर हे मी फूल आता पूर्णपणे असं कापून घेते आणि नंतर तुम्हाला मी दाखवते। इथेसुद्धा तुम्ही पाहू शकता, हे बघा किती सुंदर रचना आहे या फुलामध्ये केलेली आणि चवीलासुद्धा उत्तम लागते हे फूल। तर चला मी हे कापून घेते, नंतर आपण भाजी कशी करायची ते बघूया। तर इथे पहा, हे फूल जे आहे सुरणाचं हे मी कापून घेतलेलं आहे आणि हा जो भाग दिसतो हा फुलाचा, ह्याला हलकीशी खाज असते म्हणून इथे आपण चिंचेचा वापर करणार आहोत। तर ह्या जरी खाज जरी असली तरी ह्याला चव खूप असते म्हणून फेकून द्यायचं नाही, हे सगळं फूल यूज करायचं आहे। चला तर आपण आता भाजी कशी बनवायची ते पाहूया। तर कुकरमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि हा खडा मसाला तो घालते पहिल्यांदा, लसूण घालते आणि कांदासुद्धा घालते। तर कांदा लसूण आपला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला आहे, आता मी टॅमेटो घालते यामध्ये। आता हे सुरणाचं फूल जे आहे ते घालायचं आहे आणि हे फूल जे आहे ते आपल्याला 5 मिनिट परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। आता हे 5 मिनिटं झालेले आहे, ते फूल परतून झालेलं आपलं आहे। तर आता ह्यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊ। इथे अर्धा चमचा हळद घालते आणि एक फूल मोठा चमचा मसाला घालते। आता हे तिखट जे आहे ते आपल्या आवडीनुसार असतं, त्यामुळे मी एक चमचा मोठा भरून घातला आहे आणि त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालते आणि पुन्हा एकदा आता हे मी परतून घेते थोडंसं। आता ह्यामध्ये वाल आणि बटाटा घालून घेते। आता कोणाला वाल आवडत नसतील किंवा चालत नसतील तर तुम्ही, वाल नसतील आवडत तर तुम्ही नुसती फुलाची भाजी केली तरी छान लागते ही भाजी। आता हे हा मी दाण्याचं कूट घातलं आहे, आता हे मी परतून घेते पुन्हा। आणि आता ह्यामध्ये मी पाणी ऍड करणार आहे आणि ही शिजवून घ्यायची। आता भाजी शिजल्यानंतर आपण चिंच आणि साखरेचा वापर करणार आहोत। आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता मी झाकण लावते। ही भाजी आता आपली शिजलेली आहे
तर ह्यामध्ये आता आपल्याला चिंच लावायचे आहे भाजीला। मी चिंचेचं आता हे पाणी केलेलं आहे आणि हे पाणी जे आहे ते मी भाजीमध्ये घालणार आहे। आता तुम्हाला चिंच आवडत नसेल तर तुम्ही कोकमसुद्धा घालू शकता किंवा कैरीसुद्धा घालू शकता, खूपच छान लागते या भाजीमध्ये कैरी किंवा कोकम। ह्यामध्ये मी साखर घालते एक चमचा आणि आता मी भाजी आपल्याला 5 मिनटं साधं हे नुसतं झाकण ठेवून उकळी काढायची आहे। पहा आपली सुरणाच्या फुलाची भाजी किंवा आमटी म्हणूया झाली आहे आणि खूप सुंदर लागते ही भाजीला। इतकी चव असते की भात किंवा भाकरी किंवा पोळी कशासोबत सुद्धा छान लागते। तर आता ह्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालते। तर आहे की नाही सोपी पद्धत आणि तुम्हीसुद्धा एकदा सुरणाच्या फुलाची भाजी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।